शेलार यांच्याशी संवाद साधतायत। अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये आज मोठाच ट्विस्ट बघायला मिळाला। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक बिनविरोध करण्याबाबत लिहिलेल्या पत्रानंतर आणि शरद पवारांच्या आवाहनानंतर भाजपनं मनाचा मोठेपणा दाखवला आणि पोटनिवडणुकीतून माघार घेतलेली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी नागपुरातून या संदर्भात घोषणा केली। त्यानंतर भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। पटेल यांच्या अर्ज माघारी घेतल्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालेला आहे। याशिवाय लटकेंविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले इतरही 13 उमेदवार आता आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे ऋतुजा लटके या बिनविरोध निवडून येण्याची शक्यता अधिक आहे। गटाचे मुरजी पटेल आणि भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर जे निवडणूक लढणार होते त्या मुरजी पटेलांचा जो आज अर्ज होता आमचं केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाने हा अर्ज परत घेण्याची घोषणा केली आहे। अर्ज आम्ही परत घेतोय आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये ज्या सौ लटके आहेत त्यांच्या त्या निवडून याव्यात त्यांच्या समर्थनार्थ हा अर्ज आम्ही परत घेतोय। मुरजी पटेल अपक्ष लढणार नाहीत। एकदा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जो होतो तो कधीही पक्षाने घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध जात नाही, त्यामुळे मुरजी पटेल हे अपक्ष लढणारच नाही कारण ते भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी उमेदवार होते आणि युतीचे उमेदवार होते आणि त्यामुळे मुरजी पटेलकडे ही शंका घेण्याचं कारणच नाही आहे की मुरजी पटेल निवडणूक लढतील। चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते पण आता आपण थेट प्रक्षेपण बघतोय ते दादरमधलं भाजपचं कार्यालय। मुरजी पटेल यांचं कौतुक केलं जात आहे। आशिष शेलार यांच्याकडून त्यांना हनुमानाची प्रतिकृती देऊन त्यांचं कौतुक केलं जात आहे। पक्षादेश मानून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। अतुल भातखळकर दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत। ॲडव्होकेट आशिष शेलार यांना भेटायला मुरजी पटेल गेलेले होते। मुरजी पटेल अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार नाही आहेत, लढणार नाही आहेत। ते भाजपचा उमेदवार म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता। पक्षादेश आल्यानंतर त्यांनी तो मागे घेतला आणि त्यानंतर ते भाजपच्या कार्यालयात दादरमध्ये ॲडव्होकेट आशिष शेलार यांना भेटायला गेले। अतुल भातखळकर पण दृश्यांमध्ये दिसत आहेत। इतर काही नेते भाजपचे पदाधिकारी उपस्थित आहेत। माझ्यासाठी पार्टीचा आदेश पार्टी आदेश आला ते महत्त्व आहे। पार्टीने एकदा मला बोलले की विषय संपला, आमची पार्टी पुढे, पार्टी मोठी आहे, मी एक छोटा कार्यकर्ता आहे। पार्टीने जे आदेश दिला ते मला मान्य। पण निवडणूक कार्यालयावर आपल्या काही कार्यकर्त्यांनी समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे, त्यांना काय आवाहन करा? ते एक दोन कार्यकर्ते होते, त्यांना मी फोन करून सांगितलं की पार्टीने जे आदेश दिले ते मान्य करा। सगळ्यांनी मान्य केलं, सगळे स्वतः स्वतः घरी गेलेले आहेत। उद्या मी एक जाहीर सभा घेणार आहे आणि सगळ्यांना समजून सांगणार। अजिबात नाराज नाही, नव्हतो आणि आता येणार, पुढे ना आयुष्यभर काम करेल। आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस, प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बावनकुळेजी यांनी वरिष्ठांशी चर्चा करून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींशी चर्चा करून प्राप्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हिताचा जो निर्णय घेतलाय त्याला पूर्ण जनतेचं समर्थन आहे। भारतीय जनता पार्टीने हा घेतलेला निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी शिरसावंत केलेला आहे। मेजॉरिटी से चलता है, 100% जीतने वाले थे, बट उसको रिक्वेस्ट के वजह से पहले से एक प्रैक्टिस था, अब प्रैक्टिस फॉलो करना, ऐसा निवेदन सभी को निवेदन के वजह से पार्टी चर्चा करके वापस लेने का निर्णय लिया। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुंडे साहेब गेल्याच्या नंतर
राष्ट्रवादीने सुद्धा पाठिंबा दिला होता, असे अनेक प्रकार याही अगोदर राज्यामध्ये झाले, त्या गोष्टीला लक्षात ठेवून आमच्या पक्षाने जो हा निर्णय घेतला तो या राज्यातल्या राजकारणातल्या मागच्या निवडणुका आधारे घेऊन पक्षाने दाखवलेलं एक मोठेपण आहे. मध्ये थोडंसं जे महाराष्ट्रात डिसरप्शन झालं होतं ते कदाचित परत त्या सुसंस्कृत राजकारण पुन्हा एकदा जर होत असेल तर मी त्याचा मनापासून स्वागतच करेन. काही एलिमेंट्स असे दिसतात, पंढरपूरची पोटनिवडणूक असेल किंवा अगदी रमेश वांजळे गेल्यावर पुण्यातली पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीनेच वांजळे ताईंना त्यांच्याकडे घेऊन उमेदवारी दिलेली होती, म्हणजे मग हे थोडंसं सोयीचं आहे की असे काही एक्सेप्शन्स त्यावेळी झाले असतील तेव्हा पण जर अनअपोज द्यायचं ऑप्शन असतं तर कदाचित तेव्हाही अनअपोज झाली असती. आज डीपीसीची मीटिंग झाली, याआधी अजितदादा मीटिंग घेत होते त्यावेळी चंद्रकांत पाटील यायचे नाहीत, आज चंद्रकांत पाटलांनी मीटिंग घेतली, आज दादा आलेले. असं काही नाहीये, आम्ही सगळे प्रत्येक जणावर एक वेगवेगळी जबाबदारी असते, दादा आज वेगळ्या कामात आहेत म्हणून आले नाहीत, पण ह्या जिल्ह्याचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही सगळेच म्हणजे सगळे आमदार मी आम्ही सगळ्यांनी मिळून ते मांडलेले आहेत, त्यामुळे जी कामं होतील ती कंटिन्युटी ही झालीच पाहिजे. काही प्रत्येक जण काही सत्तेत किंवा विरोधात बघण्यासाठी आलेला नाही, आपण लोकप्रतिनिधी आहोत, सत्तेतला असू दे किंवा विरोधात. आमची आज भारतीय जनता पार्टीने तसा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे आम्ही आभारी आहोत. आज जर रमेश लटके जिवंत असते तर नक्कीच त्यांनी आमच्या भूमिकेशी ते सहमत असते आणि आमच्याबरोबर असते. भारतीय जनता पार्टीने हा विचार केल्याबद्दल महाराष्ट्रातील राजकारणाची जी परंपरा आहे ती त्यांनी त्याच्यामध्ये त्या संस्कृतीमध्ये वाढवण्याची एक चांगली संस्कृती लोकांसमोर येण्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आमच्या बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षातील पक्षातर्फे त्याचबरोबर सर्व नागरिकांतर्फे सुद्धा मी त्यांचे आभार मानतो.